जनावरांना होणारे आजाराचे प्रकार, शेळ्या मेंढ्या गाई म्हशी सगळे नंबर एक टाका, आजाराच्या प्रकारात नंबर एक टाका। नंबर एक टाकला विषाणूजन्य आजार, मराठीत लिहा तुम्ही, ज्याला इंग्रजीमध्ये व्हायरल डिसीज म्हणतात, विषाणूजन्य आजार। नंबर दोन टाका आता बॅक्टेरियल डिसीज म्हणजे जीवाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार। आणि नंबर तीन टाका जीवनसत्व आणि मिनरल्स, म्हणजे क्षार आणि जीवनसत्व यांच्या डिफिशियन्सीमुळे, यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, ज्याला इंग्रजीमध्ये व्हिटॅमिन्स अँड मिनरल डिफिशियन्सी ऑफ डिसीज म्हणतात, आणि वरच्याला म्हणायचं बॅक्टेरियल डिसीज, आणि त्याच्यावरच्याला म्हणायचं व्हायरस डिसीज। आणि नंबर चार टाका आणि तिथं लिहा ॲक्सिडेंटली डिसीज, म्हणजे अचानक उद्भवणारे आजार। आजाराचे प्रकार कळले का तुम्हाला, लिहून घेतले का? आता मी तुम्हाला जनावरांना होणाऱ्या महाराष्ट्रातल्या, खास करून मी तुम्हाला अमेरिकेतल्या, चीनच्या, जपानच्या जनावराच्या आजारावर बोलणार नाही हां। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि यवम महाराष्ट्रातल्या जनावरांना जे रेग्युलरमध्ये आजार होतात, वातावरणाच्या बदलानुसार जे आजार होतात, त्या प्रत्येक आजारावर मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे। आपल्याला आता त्या प्रत्येक आजाराची ओळख करून घ्यायची, त्या आजाराची कारणं पण जाणून घ्यायची आणि त्याचे उपचार पण समजून घ्यायचे। आजाराचा आता पहिला प्रकार लिहून घ्या, पहिलं नाव लिहून घ्या आजाराचं, महाराष्ट्रात जनावराला होणारा पहिला आजार त्याचं नाव लिहून घ्या। त्या आजाराचं नाव आहे, इंग्रजीमध्ये त्याला FMD म्हणतात आणि मराठी भाषेत त्याला लाळ खुरकत म्हणायचं। हां, मराठी भाषेत त्याला काय म्हणायचं, लाळ खुरकत, आणि इंग्रजीत FMD म्हणजे फूट अँड माउथ डिसीज। आता हा आजार गाईला, म्हशीला आणि शेळ्यांना होत असतो। आता का होतो हे माहिती आहे का? हे आजाराचं कारण सांगतो, हा आहे संसर्गजन्य आजार, कोरोनासारखा व्हायरसपासून होणारा आजार आहे। जर पंढरपूरमध्ये एका गाई म्हशीला झाला असला, तर पंढरपूरपासून जवळच्या गावाला आष्टी, तिथं खिरडा ही गाव आहे का गोपाळपूर, ह्या अशा गावातल्या जनावरांना पटकन होतो का? हवेमार्फत पसरणारा हा आजार आहे। तर हा आजार जनावराला का होतो? विषाणूपासून होतो। आणि हा आजाराचे लक्षणं काय आहेत बघा, तुम्ही माझं प्रशिक्षण घेऊन बाहेर गेल्यास तुम्हाला जनावराच्या आजाराची लक्षणं कळाली पाहिजेत। तुम्ही डॉक्टर नसलाव तरी जनावराकडे बघितलं की कळावं म्हणून सांगावी। ह्याची लक्षणं काय आहेत बघा, जनावराच्या तोंडातनं लाळ गळते, दोन्ही पायाच्या खुरामध्ये जखमा होतात, तिसरी गोष्ट जनावराला ताप येतो। ही प्रक्रिया 3 दिवस चालते। 3 दिवसानंतर हा आजार तसाच राहिल्याच्या नंतर जनावरावर त्याचे दुष्परिणाम काय होतात, शेतात काम करणाऱ्या जनावराची क्रयशक्ती कमी होते, दूध देणाऱ्या गाई म्हशीचं दूध कमी होतं, आणि गाभण जनावर असेल तर त्याचं आबोर्शन होतं। ही हे आजाराचे दुष्परिणाम। ह्या आजाराचा मृत्यू दर जास्त नाही, ह्याच्यात 100%, 80%, 30% नाही, 4-5% मृत्यू दर आहे, पण ह्याच्यापासून नुकसान भरपूर आहे। तर हा आजार गाईला, म्हशीला, शेळ्यांना होऊ नये म्हणून काय करायचं लिहून घ्या, आजाराच्या पुढं डॅश करून हा आजार होऊ नये म्हणून ही आजाराची लस घ्यायची। कधी घ्यायची? तर वर्षातनं 3 वेळेस। ती 3 वेळ कोणती आहे बघा, जानेवारी महिना, मार्च महिना आणि ऑक्टोबर महिना। ऑक्टोबर, मार्च आणि जानेवारीमध्ये या आजाराचं लसीकरण करायचं। बघा, मी तुम्हाला एक 1 टाइम आजार उपचार आणि लसीकरण शिकवतो आहे। FMD कळालं का? लक्षणं लक्षात आले? होऊ नये म्हणून काय करायचं लक्षात आलं? लसीकरणाची वेळ लक्षात आली? नंबर 2 आजार घ्या, नंबर 2 टाका। आता नंबर 2 आजाराचं नाव घ्या। नंबर 2 आजाराचं नाव आहे इंग्रजीमध्ये हेमरोग्रॅफिक सेप्टेमिया, आणि मराठी भाषेत ह्याला घट सर्प म्हणते। आता ह्याला घाट सर्प का नाव आहे, शेतकऱ्यांनी दिलेलं नाव आहे, पण खरं ह्या रोगाचं नाव काय इंग्रजी सायन्समध्ये? हेमरोग्रॅफिक सेप्टेमिया। हा रोग काय करतो आहे बघा, ज्यावेळेस तुमच्याकडं पहिल्यांदा पाऊस सुरू झाला, पहिल्यांदा पावसाळा सुरू झाला, जून महिना सुरू झाला, मोठा पाऊस पडला, पाण्याचे ढोस साचले,
की त्या मातीसोबत त्या पाण्याच्या ढोळात जी गाळ असतो त्या गाळामध्ये पाण्यासोबत काही जंतू वाहून येतात. आणि आपल्या जनावरांनी जर उघड्यावरचं घाणीचं पाणी पिलं तर पाणी पोटात जातं आणि त्या पाण्यातले जंतू त्या जनावराच्या घशात अडकतात. घशात जंतू अडकले की जनावराच्या घाटीवर घशावर सूज येते. सूज आली की जनावराच्या नरड्यातनं घर घर आवाज येतो. जनावराला त्याची ताप येते आणि जनावर आजारी पडते. ती सूज वाढते. जर सूज वाढली तर जनावराची श्वसननलिका बंद व्हायला बघते. त्या श्वसननलिकेवर दबाव येतो आणि जनावराला ऑक्सिजन कमी पडतो आणि शरीरात कार्बन डायऑक्साईड वाढतो. 24 तासापेक्षा जास्त काळ जर हीच सिच्युएशन राहिली तर याच्यात जनावर दगावतो सुद्धा. म्हणून असं लक्षण दिसलं शेळीला गाईला म्हशीला की काय करायचं ताबडतोब माहिती आहे, जवळच्या डॉक्टरांना फोन करायचा. डॉक्टर तिथं आले आणि ती जनावराची कंडिशन बघितली की त्यांच्या लक्षात येतं ह्या जनावराला घाटसर्प झाला. मग जनावर ते डॉक्टर काय करतात, ती सूज कमी करणारे इंजेक्शन देतात. मधले जंतू मारावे म्हणून अँटीबायोटिक इंजेक्शन देतात. सूज कमी व्हावे म्हणून पेनकुलर देतात. आणि त्या जनावराची ताकद वाढावी म्हणून मल्टीव्हिटॅमिन देतात. म्हणजे उपचाराचा ट्रँगल तयार करून 3 दिवस ट्रीटमेंट केली की हा रोग बरा होतो. पण रोग झाल्यास उपचार करण्यापेक्षा हा रोग होऊ नये म्हणून याची लस घ्यायची. ती लस कधी घ्यायची लिहून घ्या. लस देण्याची टायमिंग आहे महिना मे महिन्याच्या सुरुवातीला हे लसीकरण केलं की 4 महिने जनावराची रोगप्रतिकार क्षमता राहते आणि जनावरं दगावत नाही. ओके, नंबर 2 झाला. नंबर 3 आजार लिहून घ्या. तिसरा आजार लिहून घ्या. ह्या आजाराला इंग्रजीमध्ये ब्लॅक क्वार्टर म्हणतात आणि मराठी भाषेत त्याला फऱ्या म्हणतात. उत्तर विदर्भात जर ह्या आजाराचं नाव काय म्हणून विचारलं तर विदर्भात ह्या आजाराला काय म्हणतात माहिती आहे का, तोंडखुरी पायखुरी. तर ह्या आजाराला पायखुरी विदर्भात ओळखतात आणि आपल्याकडे ह्याला फऱ्या म्हणतात. फऱ्या म्हणजे काय तर जनावराच्या पुढच्या फऱ्यावर किंवा मागच्या फऱ्यावर अचानक सूज येते आणि जनावर स्वतःचा पाय उचलित नाही. मग हा शिळीत होत आहे, गाईत होत आहे, म्हशीत होत आहे, हां, पाय जागेवरून उचलित नाही. पहिल्यांदा ही सूज गरम लागते, काही काळानं ही सूज थंड होते, काही काळानं म्हणजे काही तासानं. एकदा ही सूज थंड झाली की असं समजायचं आजार वाढला. आणि सूज जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आजाराची सुरुवात आहे समजायचं. पुढच्या फऱ्यावर मागच्या फऱ्यावर सूज आली, तुम्ही जर ती सूज अशी दाबली तर तुमचे बोट त्या सूजेत उमटतात, असे खड्डे पडतात. याच्यावरून ओळखायचं की ही फऱ्याचा आजार आहे. आणि असं सिच्युएशन दिसल्या डॉक्टरांना बोलवा. डॉक्टर तिथं येतील, डॉक्टर ट्रीटमेंट करतील. जसं घटसर्पमध्ये ट्रीटमेंट केली तशीच याच्यात केल्याससुद्धा 3 दिवसात ह्या पण आजारात जनावर बरं होते. ओके, पण हा आजार होऊ नये म्हणून याचीसुद्धा लस घ्यायची. कधी? ही पण लसीकरण मेमध्येच करायचं. आता तुम्ही म्हणता डॉक्टर 2 लसी एकाच महिन्यात. मी सांगतो 2 लसीमध्ये 10 दिवसाचं अंतर ठेवून दिलं की काही प्रॉब्लेम येत नाही. कळालं? आणि मी जेवढ्या लसी सांगायलो हे सगळं लसीकरण सरकारी दवाखान्यात सहज आणि विनामूल्य होतं आहे. हां, नाममात्र रुपया 4 रुपये 5 रुपये फीस असते डॉक्टरांची सरकारी OPD फीस. ओके, त्याच्यात करायचं. आता नंबर पुढचा घ्या. कितवा नंबर आहे आता? हां, नंबर 4 आजार घ्या लिहून. आता ह्या आजाराचं नाव आहे मराठी भाषेत त्याला फुप्फुस दाह म्हणतात. फुप्फुस दाह आणि इंग्रजीत त्याला ब्रॉन्कायटिस म्हणते. कोणता आजार? ब्रॉन्कायटिस. आता ह्या आजाराचे लक्षण काय आहेत बघा. जनावर लागतंय, त्याचं शोषण वाढतंय, पोट उडतंय, नाकातनं थोडंसं चिकट पाणी येतंय आणि जनावराला थोडी ताप येते. ह्याला म्हणायचं फुप्फुस दाह शेळ्यांमध्ये. आणि ह्याचं दुसरं एक आणखी लक्षण आहे शेळ्यांमध्ये, ते शेळ्यांना पातळ संडास लागते. म्हणजे पातळ संडास लागणे, पोट लाकणे, नाकातनं चिकट पाणी येणे, थोडंसं ताप येणे, तर हे जे आजार आहे हा फुप्फुस दाह. तर हा आजार होऊ नये म्हणून या आजाराचं लसीकरण दरवर्षी फेब्रुवारीमध्ये करायचं. लसीकरणाची वेळ काय? फेब्रुवारी. याच्यानंतरचा आजार लिहून घ्या. याच्यानंतरचा आजार लिहून घ्या. आजाराचं नाव इंग्रजीमध्ये एन्ट्रोटॉक्सिमिया म्हणते आणि मराठी भाषेत त्याला आंत्रविषार म्हणायचं. आंत्रविषार. आता बघा, गाईला म्हशीला आणि शेळ्यांना होणारा हा आजार आहे आंत्रविषार.
या शब्दाचा अर्थ कळतो का? आंत्रविषार हा जो रोग आहे हा गाईला म्हशीला शेळ्यांना का होतो समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही गाईला पाणी पाजता, गाईला खुराक देता, शेळ्यांना खुराक देता, म्हशीला खुराक देता, खुराक पाणी आणि खाद्य जर ह्याची याचा दर्जा चांगला नसला. आता एक उदाहरण म्हणून सांगतो, समजा तुम्ही शिळीला खुराक ठेवला, त्या खुराकामध्ये आळ्या आहेत, जाळे आहेत, बुरशी आलेली आहे, ती नेऊन शिळी पुढं ठेवला, ती शिळी म्हणते का मी खाणार नाही, याला आळ्या आल्यात, बुरा आहे, खुरा म्हणेल का? ती गाय म्हैस म्हणेल का? तुम्ही जसलं ठुलं तसलं ती खाणार. मग बुरशीयुक्त खुराक, घाणीचं पाणी आणि सडलेला चारा असं खाद्य जर जनावराच्या पोटात गेलं तर जनावराला काय रोग होतो? आंत्रविषार. आता बघा, एकदा काय झालं, एका काळामध्ये म्हणजे इसवी सन 1932 पिरियड सांगतो आहे मी, 1932 म्हणजे मी तेव्हा जिवंत नव्हतो, वाचलेलं सांगतो आहे. 1932 भारतातलं पशुधन प्रचंड दगावायलं म्हणून भारतात मेलेली एक शिळी विमानानं ऑस्ट्रेलियाला पाठवली. ऑस्ट्रेलियाला ती शिळी गेल्याच्या नंतर तिच्या शिळीच्या रक्त, लघवी, यकृत अशा शिळीच्या बॉडी पार्ट्सचे तिथं लॅब टेस्ट केले. ज्यावेळेस त्या शिळीचे लॅब टेस्ट चालू होते त्यावेळेस त्या लॅबचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ, त्यांचं नाव होतं डॉक्टर बेनेट. 1932 भारतात मेलेली शिळी डॉक्टर बेनेटनं ऑस्ट्रेलियात तपासली आणि तिथनं आपल्याला रिपोर्टिंग आलं. ज्यावेळेस त्यांनी ते रिपोर्ट तपासले त्यावेळेस त्या शिळीच्या रक्तामध्ये, लघवीमध्ये, यकृतामध्ये त्यांना एक जंतू आढळला. त्या जंतूचं नाव आहे कोलोस्ट्रिडियम परफ्रिजेस टाईप 1. हा कोलोस्ट्रिडियम परफ्रिजेस टाईप 1 नावाचा बॅक्टेरिया जनावराच्या रक्तात कधी तयार होतो? ज्यावेळेस तुम्ही घाणीचं पाणी, सडलेला चारा, बुरशीयुक्त चारा, निकृष्ट दर्जाचं चाऱ्याचं व्यवस्थापन केलं की जनावराच्या शरीरात हा जंतू तयार होतो आणि मग हा जंतू तयार झाला की जनावर बिमार पडतं. आता ह्या बिमाराची लक्षणं काय आहेत ह्या बिमारीची? तर या बिमारीत जनावराचं टेम्परेचर वाढत नाही, ताप येत नाही, पण जनावराच्या अंगावरचे केस उभा टाकतात, जनावर गुंगून उभा टाकते, त्याची क्रयशक्ती कमी होते, ती इतर जनावराबरोबर चालत नाही, फिरत नाही, ती जनावर फ्रेश होत नाही, मलूल अवस्थेत एका जागी उभा टाकणे, पहिल्या दिवशी जेवढं टेम्परेचर आहे तेवढं दुसऱ्या दिवशी राहत नाही, जेवढं दुसऱ्या दिवशी आहे तेवढं तिसऱ्या दिवशी राहत नाही, आणि 2-4 दिवसात त्या जनावराचं टेम्परेचर मायनर होऊन मृत्यू होतो. हे ह्या आजाराचं लक्षण, आंत्रविषार ह्या आजाराचं लक्षण. आंत्रविषार आजार का होतो कळालं. आता होऊ नये म्हणून याचं लसीकरणसुद्धा आपल्याला फेब्रुवारीमध्ये करायचं. लसीकरणाची वेळ फेब्रुवारी. आता 6वा आजार लिहून घ्या. आता ह्या आजाराचं नाव आहे बघा, इंग्रजीमध्ये याला टिटॅनस म्हणतात आणि मराठी भाषेत त्याला वात म्हणते. बघा, गाईला, म्हशीला, शेळ्यांना, जनावरांना आणि माणसालासुद्धा हा आजार होत असतो. बरोबर आहे का? वातीचा आजार. आता ह्या आजाराचं सांगतो, नगदी म्हणजे तूर्तता वेलेल्या गाई, म्हशी आणि शेळ्यात दगवत असतात. वेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी गाई म्हशी मारतात, पण त्या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की आपलं जनावर का मेलं. आता नेमकं काय घडतं नीट समजून घ्या. इंग्रजीत ह्याला टिटॅनस म्हणतात, मराठीत वात म्हणतात. बरोबर आहे या आजाराला? आता हा आजार गाईला, म्हशीला, शिळीला एवं माणसालासुद्धा का होतो? ज्यावेळेस प्राण्याला जखम होते ना, जखम जर ह्या जखमेचा आणि शेण, माती, घाण, हवा, चिखल याचा जर संपर्क झाला तर शेण, माती, घाण, धूळ याच्यामध्ये एक जंतू आहे, त्या जंतूचं नाव आहे कोलोस्ट्रिडियम टिटॅनी. हा कोलोस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा जंतू जर जखमेच्या माध्यमातून रक्तात गेला तर काय होतं नीट समजून घ्या. आपल्या प्रत्येक प्राण्याच्या शरीरात एक प्रक्रिया चालू असते. काय प्रक्रिया चालू असते माहिती आहे? हृदयाकडून मेंदूकडे रक्त पुरवठा व्हायला चालू असतो, ज्या प्रक्रियेला इंग्रजीमध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि मराठीमध्ये रक्ताभिसरण म्हणतात. रक्ताभिसरण आणि ब्लड सर्क्युलेशन ही प्रोसेस हृदयाकडून मेंदूकडं सातत्यानं रक्तपुरवठा चालू असणं म्हणजे त्या प्राण्याचं, त्या माणसाचं, त्या जनावराचं आरोग्य चांगलं असतं. ज्यावेळेस तुम्हाला जखम होते आणि जखमेचा आणि घाणीचा संपर्क आला, दुर्दैवानं
हा कोलेस्ट्रिडियम टिट्यानी तुमच्या रक्तात गेला तर तो जंतू काय करतो माहिती आहे, हृदयाकडून मेंदूकडे जाणारा रक्त पुरवठा खंडित करतो, रक्त ब्लॉकेज करतो, म्हणून त्या प्राण्याचा एखादा अवयव असा टाईट होतो आणि ते खाली पडते. काही क्षणात जर पडल्यापासून एक तासाच्या अर्ध्या तासाच्या 15 मिनिटाच्या आत जर त्याला अँटी टिटॅनस दिलं तर ते उठून बसतं. जर तुरंत त्या काळात अँटी टिटॅनस अवेलेबल नसेल तर ते डेथ होते हां लक्षात घ्या. मग ते जनावर असू द्या, ते माणूस असू द्या, ते कुत्र असू द्या, अँटी टिटॅनस या जंतूचं इन्फेक्शन एवढं बेकार आहे. म्हणून गाईला जखम होऊ द्या, म्हशीला जखम होऊ द्या, शेळीला जखम होऊ द्या, कुत्र्याला जखम होऊ द्या, जखम झाल्या झाल्या काय प्रिकॉशन घ्यायची लक्षात ठेवा. पहिल्यांदा झालेल्या जखमेवर हायड्रोजन क्लोराईड टाका, त्याच्यानंतर लिहून घ्या थोडंसं स्प्रिट टाका, हायड्रोजन क्लोराईड स्प्रिट, आणि ती जखम डेटॉलच्या साबणानं स्वच्छ धुवा. आणि ज्या दिवशी तुम्हाला जखम झाली असेल त्याच दिवशी तुम्ही एक अँटी टिटॅनस घ्या. आता ही जनावरात ह्याचं ट्रीटमेंट ही कशी लस द्यायची माहिती आहे, ह्याच्यासाठी महिना नाही तर कसं आहे, गाभण गाई म्हशींना आणि शेळ्यांना लिहून घ्या, गाभण गाई म्हशींना आणि शेळ्यांना वातीचं लसीकरण विण्याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी करावे. याच्यामुळं तुमचं 1,00,000 रुपयाचं जनावर वाचणार आहे भावांना. गाभण गाईला आणि म्हशीला विण्याच्या अगोदर जाणीवपूर्वक 2 महिन्याखाली वातीचं इंजेक्शन डॉक्टरांना बोलवून द्या. आमच्या अंगणवाडीमध्ये आशा सेविका वगैरे गरोदर मातांना वातीचा डोस देतात ना, लसीकरण केले जाते, तसं गाईला म्हशीला शेळ्यांना सुद्धा विण्याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी अँटी टिटॅनसचा डोस देण्यात यावा. कळालं कितवा आजार आहे आता टाका क्रमांक 7. मी जे आजारावर तुम्हाला फोकस करायलो ना, हे सगळे आजार महाराष्ट्रातील जनावरांना होणारे आहेत.